नमस्कार जिनेस अकॅडमी पुणे या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आरोग्य शेवटचा दोन ॲन्सरची आल्यानंतर आता जिल्ह्यानुसार ज्या निवड याद्या आहेत किंवा मेरिट लिस्ट आहेत त्या आत्ताच थोड्या वेळापूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत तर त्या, त्या कशा पाहायच्या याची माहिती आपण पाहणार आहोत त्याच्या आधी व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि जिनेस अकॅडमी पुणे हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि ज्या वेबसाईटवर त्या याद्या आहेत त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर या ठिकाणी पहा वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला इथे वरच दिसेल न्यू अपडेट कॉमन मेरिट लिस्ट ऑफ मल्टीपर्पज हेल्थ वर्टर हॅज बीन अनाउंस्ड आणि त्याच्या खाली पहा त्याच्या खाली या ठिकाणी नवीन एक त्यांनी लिंक जनरेट केलेली आहे आणि इथं दिलेला एक क्लिक हेअर टू ह्यू कॉमन मेरिट लिस्ट ऑफ मल्टीपर्पज हेल्थ वर्टर मग त्याच्यावर टच केल्यानंतर एक नवीन विंडो ओपन होते तर या ठिकाणी पहा नवीन विंडो ओपन झालेली आहे आणि नवीन विंडो आहे कॉमन मेरिट लिस्ट ऑफ मल्टीपर्पज हेल्थ वर्टर मग या ठिकाणी सलेक्ट पोस्ट म्हणजे आता तुम्हाला आपल्याला पोस्ट सिलेक्ट करायची आहे तर इथं दोन पोस्ट आहेत चाळीस टक्के आणि पन्नास टक्के समजा तुमचं चाळीस टक्के असेल तर चाळीस टक्के सिलेक्ट करा तुमचं जर पन्नास टक्के असेल तर पन्नास टक्केला सिलेक्ट करा पण मी चाळीस टक्केला सिलेक्ट करतो मग चाळीस टक्केला सिलेक्ट केल्यानंतर इथं आपल्याला सिलेक्ट डिस्ट्रिक्ट असं दिलेलं आहे पहा या ठिकाणी म्हणजे कोणता जिल्हा मग तिथं टच केल्यानंतर कोणत्या एका जिल्हा आता समजा मला अहमदनगर जिल्ह्याचं पाहायचं आहे मग तिथं टच करायचं तिथं टच केल्यानंतर ठाले नवीन एक लिंक जनरेट झाली पा इथं जी ब्ल्यू लिंक आहे निळ्या रंगाची त्याच्यावर टच केलं की अहमदनगर जिल्ह्याची जे काही मेरिट लिस्ट आहे ती तुम्हाला मिळून जाईल तर अशा पद्धतीनं तुम्ही तुम ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरलेला आहे त्या जिल्ह्याची मेरिट लिस्ट डाउनलोड करून ते तुम्ही पाहू शकता तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि जिनेस आकडे पुणे हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच